हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिलॉगमध्ये. आज पूर्ण ग्रुपमध्ये आहे व्हिलॉग. इंटरेस्टेड आहे पूर्णतः. प्री वेडिंग शूट आहे. न्यू लोकेशन, न्यू पीपल. ब्राईडचा फर्स्ट लुक आत्ताच तयार केलेला आहे. लोकेशनच्या ठिकाणी निघालेलो आहे आम्ही. चला तर मग जाऊया आपण सगळेच. दाखवतो तुम्हाला आमची गाडी सध्या नगर पुणे महामार्गाच्या दिशेने चाललेली आहे. लोकेशन त्याच साईटला आहे. जवळ गेल्यावर कळेल तुम्हाला. मित्रांनो, लोकेशनच्या ठिकाणी आत्ताच पोहोचलेलो आहोत. सकाळचं वातावरण आणि पाण्याचा तलाव आहे. डोंगर आणि बाजूला आम्ही सध्या अहमदनगर जिल्हा पार ब्राईड ग्रूम आतमध्ये जात आहेत. पाण्यामध्ये पाण्यामध्ये घ्यायचं आहे पहिला सीन. पहिल्या ठिकाणचं फोटोशूट आत्ताच पूर्ण होतं आहे. त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी शोधतो आहे जागा लोकेशनसाठी. फोटोग्राफरला सगळे पॉईंट माहिती आहेत शूटसाठी, त्यामुळे आमच्या अगोदर हजर आहेत. ते सगळं तयारी करताना दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. दुसऱ्या ठिकाणी शूट चालू आहे. बोर्ड पाहताय तुम्ही. हंगा म्हणून गाव आहे. आमच्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या आम्ही पारनेर तालुक्यामध्ये आहोत. ग्राफर तयारी करतायत दुसऱ्या शूटसाठी. सगळे तयारी करतायत. आमचे सहकारी मात्र थांबलेले हाय निवांत बसलेले आहेत. फोटोग्राफरची धावपळ चालली आहे सीन घेण्यासाठी. मित्रांनो, फर्स्ट लुक झालेलं आहे. शूट पण झालं आहे. आता सेकंड लुकसाठी आम्ही नवीन जागेवर पोहोचलो. एकदम डोंगर रांगेच्या वरती आलेलो आहेत आम्ही सर्वजण. गाडी पण सोबतच आणली आहे वरती डोंगरावरती. पवनचक्की आहे माझ्या बाजूला, तुम्ही पाहू शकता मोठी. पवनचक्कीचा सीन घ्यायचा इथं. तयार करायचं आहे आता सेकंड लुक. सर्व जण दिसत आहेत तुम्हाला गाडीमधून उतरतायत, सामान वगैरे घेत आहेत. सेकंड लुकसाठी दोघांनी ड्रेसिंग चेंज केलेली आहे. लुक क्रिएट करतोय मी, बघू शकता तुम्ही. वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे सगळं धावपळीत चालू आहे. मित्रांनो, लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. ड्रेपरी जर कुणाला हवी असेल प्री वेडिंगसाठी, मॉडर्निटी शूटसाठी, तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नाव सजेस्ट करतो त्यांचं. पाथर्डीमधून घेतली आहे आम्ही. लुक तयार झालेला आहे मित्रांनो. दोघे निघालेत शूटसाठी. फोटोग्राफर वाट पाहत आहे त्यांची तिकडे. सेकंड शूट होणार आहे सेकंड लुकवरती. पवनचक्कीचा सीन एकदम डोंगरावरती. फोटोग्राफर पोज घेत आहे त्यांची.
मित्रांनो, दोन लुक झाल्याच्या नंतर आम्ही तिसऱ्या लुकसाठी निघालो आहे. लोकेशन सुद्धा नवीन ठिकाणी आहे. आम्ही सर्वजण निघालेलो आहेत. ड्रेसिंग पण चेंज केली आहे आत्ताच. ग्रूम बघू शकता, भारतीय देशसेवेत आहे त्यामुळे त्यांनी त्यांची वर्दी घातलेली आहे. बघू शकता तुम्ही ड्रेसिंगवरती आहे त्यांच्या. पाठीमागे ब्राईट पण बसलेली आहे. गाडीमध्ये थोडी गर्दी पण झालेली आहे. सगळे बसले आहेत ॲडजस्टमेंट करून. थोड्या वेळात तुम्हाला नवीन लोकेशन दिसणार आहे. तिथं पण थोडा सीन घ्यायचा आहे. डोंगराचा सीन आहे. जंगल टाईप आहे वातावरण थोडं. स्वरासुद्धा बसलेली आहे आमच्यासोबत. स्वरा पण आलेली आहे. मित्रांनो, लोकेशनच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता मोठी डोंगर रांग आहे, रस्ता आहे, झाडी आहे आतमध्ये. तिथं आम्ही थांबलेलो आहे. ग्राफरने सगळा सेटअप तयार केलेला आहे. त्यांचं शूट करतायत ते. कँडिड स्माईल स्माईल देख स्माईल. मित्रांनो, या लोकवरती शूट करून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी निघालेलो आहेत. गाडीमध्ये सगळे बसतायत. गाडी निघालेली आहे आमची. आता सगळे एकत्र बसलेत गाडीमध्ये. आम्ही जेवणासाठी आलेलो आहे रस्त्यानं. नगर पुणे महामार्गावर थांबलेलो आहे जेवणासाठी. गाडी पार्क करताय तिथे. आतमध्ये आलो तर आम्ही हॉटेलच्या. सर्वांनी जागा फॅमिली रूममध्ये शोधली आहे. सर्वजण एकदम थकलेले. हे दिवसभर 2 वाजले दुपारचे, त्यामुळे जरा उशीर झालेला आहे जेवणाला. जेवणसुद्धा पटकन ऑर्डर केलं आहे. थोड्याच वेळात जेवण येते तोपर्यंत आम्ही सर्वजण जेवणाची वाट पाहतोय. सर्वजण दमलेले दिवसभर. जेवण पण घेऊन आलेले. मित्रांनो, जर कधी नगर पुणे रस्त्यानं प्रवास केला तर हॉटेल सुवर्णज्योत म्हणून ह्या हॉटेलवर नक्की जेवणाचा आस्वाद घ्या. एकदम शुद्ध असं महाराष्ट्र पद्धतीचं जेवण भेटतंय तिथं. एकदम व्यवस्था पण भारी आहे. सगळा स्टाफ, स्वच्छता वगैरे एकदम छान आहे. आम्ही सर्वांनी एकदम मस्त जेवण करून आम्ही नंतर नगरच्या दिशेने निघालो आहे. आता नाईटचं लोकेशन आहे. नाईटचं शूट करायचं आहे, त्यामुळे आम्ही सर्वांना घरच्या दिशेने निघालो आहोत. तिसरं लोकेशन अहमदनगर शहरामध्ये आहे. पोहोचलोय आम्ही. बघू शकता गेटवरती आहोत. आणि बोर्ड पण लावलेला हॉटेलच्या नावाचा. NM ग्रँड राजवाडा फॅमिली रेस्टॉरंट. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस लिहितोय खाली. जर कोणाला शूट वगैरे करायचं असेल तर तिथं सर्व प्रकारच्या छान सोया आहेत. आतमध्ये आलो आहे आम्ही. इव्हिनिंगचं वातावरण आहे. सगळीकडे लाईट वगैरे स्वच्छता करून ठेवली आहे त्यांनी. साफसफाई करताना दिसत आहेत. आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहोत. महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करायचा इथे ब्राईडचा. पाठीमागे बघू शकता हॉटेल. एकदम प्रशस्त जागा आहे. सर्व सोयीसुविधा आहेत. आतमध्ये गर्दी पण नाही आहे. संध्याकाळी 8 नंतर इथं जेवणासाठी ग्राहकांची गर्दी चालू होती आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथं जागा आहे आतमध्ये छोटीशी. चला तर मग करूया आपण तयारी तिसऱ्या लुकसाठी. आम्ही आतमध्ये आलो सामान घेऊन सगळं.
आतमध्ये तयारी करण्यासाठी छोट्या छोट्या रूम्स बनवलेले आहेत, त्यामध्ये आम्ही आमचं सामान सगळं ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि लोकसाठी ब्राईड पण रेडी झाली आहे आता जस्ट, तुम्ही बघू शकता महाराष्ट्रीयन लुक क्रिएट केला आहे आम्ही. टाईम थोडा आहे त्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये क्रिएट केला आहे. कसा वाटला लुक सर्व तुम्ही कमेंट करून कळवा. लेटेस्ट हेअरस्टाईल केलेली आहे, महाराष्ट्रीयन खोपा तयार केलेला आहे मी. चला आतमध्ये शूट चालू झालेलं आहे, हॉटेल दाखवतो आहे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून. ब्राईड आणि ग्रूम पण आतमध्ये चालू आहे त्यांचे पोजेस वगैरे. आतमध्ये सर्व प्रकारचे सीन तयार केलेले आहेत राजवाड्यामध्ये. सर्व जण धावपळ करताना दिसत आहेत हॉटेलमध्ये. फोटोग्राफर वेगवेगळ्या प्रकारचे पोज घेताना दिसत आहेत तुम्हाला. इव्हिनिंगचं वातावरण आहे, सगळीकडे लाइटिंग वगैरे लावलेली, त्यामुळे सर्व परिसर असा फुलून गेलेला दिसतोय. मित्रांनो, पूर्ण दिवस एकदम आनंदात गेलेला आहे, शेवटचं शूट पण झालं आहे. आता शेवटचा लुक पाहू शकता तुम्ही. आमची ब्राईड पण शेवटच्या लुकवर उभी आहे, वहिनी आता आमच्या मॅडम पण येतात. काय वाटतंय मग, कसा गेला दिवस? छान गेला दिवस, आनंदात गेला, मस्त गेला, आनंदात गेला. फायनल लुक आहे आमचा लास्टचा, कसा वाटला कमेंट करून सांगा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लग्नाचा पण तुम्हाला लुक लवकरच दिसणार आहे याच्यावरती. प्री वेडिंगचा लुक आहे सध्या हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा, शेअर पण करा. आणि तुम्हाला जर असं शूट वगैरे करायचं असेल तर नक्की कळवा. मित्रांनो, संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत, सर्व शूट आटपून आम्ही आता घराच्या दिशेने निघालेलो आहोत.